गाइस कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत गंगाजी बाबा हे कोण होते व देवीच्या डावीकडे त्यांचं मंदिर आहे गंगाजी बाबांचं, त्यांच्याविषयी आज आपण माहिती काढून घेणार आहोत थोडक्यात। शोध अस्तित्वाचा या चॅनलला खूप बऱ्या माहिती दिल्या आहेत मित्रांनो। जर अशाच तुम्हाला माहिती व कुठलीही शंका असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्या ग्रुपची लिंकही दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन ग्रुप जॉईन करू शकता। व मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गंगाजी बाबा काळूबाईचे कोण होते व तिथे त्यांचं मंदिर कसं बांधले गेले व कुणी बांधले गेले, ते कुठं राहत होते, थोडक्यात माहिती आपण सांगणार आहे। मित्रांनो काही ढोंग्यांगुरूंपासून सावधान राहा व कुठलाही कुणालाही बळी पडू नका। मित्रांनो कुणीही काही सांगितलं तरी त्याच्या लक्ष देऊन व त्याला भूलू नका। मेन चमत्कार शेवट नमस्कार नाही मित्रांनो, हे लक्षात मात्र तुम्ही ठेवा। मित्रांनो चमत्कार आहे तवच नमस्कार आहे, नाहीतर दगडाचाही देव नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवा। मित्रांनो गंगाजी बाबा हे मूळ गाव त्यांचं तिथलंच मित्रांनो वाईचेच गंगाजी बाबा। गंगाजी बाबा हे काळूबाईचे निष्ठावंत भक्त होते व तिथे ते काम करायचे। जेव्हा काळूबाईचं मंदिर काही काळापूर्वी त्यांच्या पूर्वी म्हटलं तरी चालेल मित्रांनो खूप छोटंसं होतं, पण डोंगर आजूबाजूचे दाट जंगल असल्याने तिथं कोण जाऊ नव्हतं मित्रांनो, खूप घाबरायचे लोक आणि काळूबाईला अजूनही घाबरतात मित्रांनो, हे लक्षात ठेवा। पण ते वेगळ्या कारणानं घाबरतात मित्रांनो, तिथं वाघ सिंह घोड प्राणी लोकांना दिसत होते आणि पूर्वीमध्ये माकडेही खूप असायचे तिथं। मित्रांनो देवीची भक्ती व देवीची सेवा करणारा एक गंगाजी बाबा तिथलाच राहत होता। देवीची राखणदार करणारा, तिथं साफसफाई करणारा गंगाजी बाबा काळूबाईच्या भक्तीमध्ये लीन होता। मित्रांनो गंगाजी बाबांनी खूप सेवा केली मित्रांनो व गडाचीही सेवा केली। गंगाजी बाबांनी पहिले तर दोन राखणदारांना प्रसन्न करून घेतले, आपोआप काळूबाई प्रसन्न झाले मित्रांनो, प्रसन्न झाले, त्यांचे वैभव लागले व त्यांनी मंदिराचीही कामे केली, मंदिराचा पुजारीही म्हणून त्यांनी कामं केली व इतर लोकांनाही त्यांनी चांगली प्रेरणा दिली, स्वतः करणी करायचे व काढायचे, कारण ते काळूबाईचे निष्ठवंत भक्त होते, काळूबाईनेच विद्यार्थ्यांना दिली असावी कदाचित मित्रांनो। मित्रांनो ते खूप भयंकरही होते आणि खूप दयाळूही होते मित्रांनो, मनुष्य अवतार मधून प्रसन्न करून घेतलं होतं त्यांनी काळूबाईला। मित्रांनो खूप काळूबाईची सेवा केली जोपर्यंत ते होते व ते जोपर्यंत वयस्कर होते तेव्हाही त्यांनी खूप सेवा केली। आजूबाजूला त्यांचे म्हणून पण आहेत मित्रांनो, त्यांचीही त्यांनी खूप सेवा केली गंगाजी बाबांनी काळूबाईला प्रसन्न करून। काळूबाईंकर लोकांनी वेडे म्हणले, कारण त्या मित्रांनो खूप जंगल वाट असायचे, काळूबाईच्या पायऱ्या बघतात आहोत तशा पायऱ्या नसायच्या मित्रांनो। खूप पूर्वीचं डोंगर आहे, खूप छोटंसं मंदिर होतं, पण छोट्या मंदिरात चमत्कार खूप मोठा होता मित्रांनो, हे लक्षात ठेवा। काही तिथं जाऊन बाबांनी देवीची आराधना केली, देवींची पूजा केली व पुजारी म्हणूनही काम केलं, देवीला खूप प्रसन्न केलं व त्यांनी जेव्हा त्यांनी समाधी घ्यायची होती त्यांना व त्यांनी वारले, त्या टायमाला काळूबाई त्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की आई येत नव्हतं तुझ्या गडावर, त्या टायमाला मी तुझी सेवा केली आई, तुझ्या चरणात मला जागा असावी आई, मला तुझ्या चरणात जागा हवी, मी मेलो तरी तुझ्या कामासाठी यावं व तुझा राखणदार म्हणून मी यावर राहावं आई, असं म्हणून गंगाजी बाबांनी काळूबाईला हाक मारली। त्या टायमाला आकाशात एक वाणी झाली मित्रांनो, त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना सांगितलं जेव्हा तू समाधी घेशील, जेव्हा तुझं मरण पावेल, तू मरशील तेव्हा तुला माझ्या गडावर जागा भेटेन, माझ्या डावीकडच्या साईडला तुला जागा भेटेन व तू जसे आता काम करतोय तेव्हा तू मेल्यानंतरही माझे काम असंच करते, भाविक भक्तांचे प्रश्न तू सोडवशील, ज्यांना काही शक्तीचं आभास झाला किंवा काही वाईट करत असेल त्या शक्तीचं तू निवारण करशील व त्यांचे सर्व प्रश्न तू सोडवशील। मित्रांनो असं वर काळूबाईने त्यांना स्वप्न दिलं व त्यांनी वयस्कर झाल्यानंतर तिथे त्यांचे मरण पावले, त्याच्यानंतर त्यांची समाधी तिथे बांधली गेली, समाधी बांधल्यानंतर तिथल्या गाव लोकांनी त्यांची पूजा आराधना चालू केली मित्रांनो, वर गंगाजी बाबा हे हाकेला धावून यावं लागले मित्रांनो आणि भाविक भक्तांचे त्यांनी प्रश्न सोडवू लागले। मित्रांनो कुणी काही करणी केली असेल, कुणी काही जादू टोना केला असेल तर गंगाजी बाबांपाशी निघून जातो मित्रांनो, कोंबड्याचे अंड्याचे व सिगरेटचे ते त्यांचा नैवेद्य आहे मित्रांनो। जेव्हा तुम्ही काळूबाईची सेवा करताय, काळूबाईची पूजा करताय, आराधना करताय व काळूबाईच्या पाया पडायला तुम्ही पाया पडायला जाताय तर मित्रांनो गंगाजी बाबांच्या हे पाया पडा, खूप जालिम होते व राहणारे ते तिथलेच होते मित्रांनो, त्यांनीही खूप काळूबाईच्या चरणात असून खूप सेवा केली होती व काळूबाई करून वर घेतला होता मित्रांनो, म्हणून आजही तिथं चेड्या गोट्यांचा त्रासही काढला जातो व करणी बांधीलपणाही केला जातो। गंगाजी बाबा चांगल्यांचे आहे आणि वाईटांचे पण आहेत मित्रांनो, हे लक्षात ठेवा। गंगाजी बाबा हे जालिम चेडे नव्हते मित्रांनो, जसे की जालिम चेडे म्हटले की 52 वीर आणि 64 योगिनीला प्रसन्न करून घ्यावं लागतं, कोलकात्याला जाऊन कालीला प्रसन्न करून घ्यावं लागतं, काळूबाईची मरोपर्यंत आराधना करावी लागते, सेवा करायची असते, त्याला उग्र
चेडा व उग्र अवतार असं म्हणले जाते. तसे गंगाजी बाबा नव्हते मित्रांनो, पण आपल्यासारखेच माणूस होते व माणसाला देवी प्रसन्न झाले. कारण काळूबाई एक अशी आहे, पूर्वीचे लोक अजून असंही म्हणतात मित्रांनो, मानली तर काळी नाहीतर पक्की घर जाळी. हे लक्षात ठेवा मित्रांनो, काळूबाई ही चांगल्यांची आहे, भोळ्या बागळ्या भक्तांची आहे, आशीर्वाद देणारी आहे व तिचा काही नवस व तिचा काही व लोकांचं वाईट केलं तर ते वाईटांनाही सोडत नाही मित्रांनो, कारण ती काळे गर्दन काळे म्हणून तिला ओळखलं जातं मित्रांनो. हे लक्षात ठेवा मित्रांनो. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. शोध अस्तित्वाचा या चॅनलनं पहिल्यांदाच गंगाजी बाबांचा इतिहास बाहेर पाडला आहे मित्रांनो. तर असाच इतिहास बाहेर ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करायचं विसरू नका व ढोंग्यांगुरूंपासून सावधान राहा. धन्यवाद.